मुंबईमध्ये धनगर समाजाच्या सोबत एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीला गिरीश महाजन आणि अतुल सावे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडनं. तुषार, नेमकी काय बैठकीत चर्चा झालेली आहे? धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती काय खल झालेलं आहे? सोबत या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, अतुल सावे असतील, यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. जे बैठकीमध्ये धनगर समाजाचे बाळासाहेब धोडतल्ले उपस्थित होते, त्यांना नेमकं सरकारने काय आश्वासन दिल्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमच्या हातात कागद आहे, काय तुमची सरकारकडे मागणी होती, सरकारने तुम्हाला काय नेमकं आश्वासन दिलंय, कोणत्या मागण्या पूर्ण करणार असं म्हटलंय? गेल्या वर्षभरापासून यशवंत सेनेच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं या सरकारला धनगर आरक्षणाची मागणी करतोय. तसं तर हजारो वर्ष कित्येक वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु या राज्य सरकारनं त्याच्याकडे गंभीरतेनं घेतलं नाही. तुषारला